नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बेजगाव इथे विकास कामे करण्यात आली, मात्र ही सर्व विकास कामे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची केली गेली। ग्रामस्थांना त्याचा काहीच उपयोग होत नव्हता, माहितीच्या अधिकारातही या भ्रष्ट कारभाराची माहिती दिली जात नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांनी झी हेल्पलाइनची मदत घेतली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातलं हे बेजगाव, या गावात अनेक विकास कामे राबवण्यात आली, मात्र लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून या कामांमध्ये भ्रष्टाचार केला, त्यामुळे ही सर्व कामे अर्धवट करण्यात आली। इतकंच नाही तर जी कामे झालीत त्यांचा दर्जाही अत्यंत सुमार आहे। गावाला साधा रस्ताही नाही, स्मशानभूमीचं कामही अर्धवट केलेलं। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या इमारतीचं काम इतकं निकृष्ट केलं की वर्षभरातच इमारत जमीनदोस्त झाली। शौचालयांचीही तीच अवस्था, खासगी ठेकेदारामार्फत वैयक्तिक शौचालय बांधण्यात आली, मात्र तेही अपूर्ण अवस्थेत आहेत। शाळा डिजिटल करण्यासाठी आलेला निधी कुठं गेला याचा थांगपत्ताच नाही। जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी बांधण्यात आलेलं शौचालय देखील अर्धवटच बांधलंय। गावात राबवलेल्या घरकुल योजनेतही घोटाळा करण्यात आला। ग्रामसेवक आणि तत्कालीन लोकप्रतिनिधीनं संगनमतानं खऱ्या लाभार्थ्यांना डावलून धनदानग्यांना लाभ दिला। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची ग्रामसभाही केवळ कागदावरच होती। गावातल्या रवींद्र सानप या तरुणानं ग्रामपंचायतीचा हा भ्रष्ट कारभार उघड करण्याचा निश्चय केला। त्यासाठी रवींद्रनं माहिती अधिकाराचा वापर केला, मात्र ग्रामसेवकानं मुदत संपून ही माहिती दिलीच नाही। त्याविरोधात रवींद्रनं पंचायत समितीकडे अपील केलं, मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नाही। शेवटी त्यानं पर्याय निवडला झी हेल्पलाइनचा। गेल्या 5 वर्षात झालेल्या गावामध्ये कामांची माहितीचा अधिकार मी ग्रामसेवकाकडे घेतला। 1 महिना झाला, कुठल्याही प्रकारची ग्रामसेवकानं माहिती दिली नाही। त्याच्यानंतर मी फर्स्ट अपील केलं आपले ढवळे साहेब यांच्याकडे, 1.5 महिना त्यांनी पण कुठल्या प्रकारची त्यांच्याकडून माहिती काढू शकली नाही। त्याच्यानंतर मी सेकंड अपील नाशिकला आयुक्ताकडे केलं, त्याच्यानंतर आयुक्तांनी पण कुठल्या प्रकारे आज 4-4.5 महिने झालेले आहेत, माहितीच्या अधिकाराचं कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाहीत मला। नळ कनेक्शन आहे, त्याच्यानंतर इमारती आहे, सरकारी इमारती आहे, स्मशानभूमी आहे, अंगणवाडी आहे, शाळेची दुरावस्था आहे, भरपूर कामं असे त्यांनी निकृष्ट दर्जाचे करून पास केलेले आणि काही कागदपत्र तर कागदपत्रेच पूर्ण आहे। झी हेल्पलाइनकडे तक्रार येताच हेल्पलाइनची टीम बेजगावात पोहोचली, गावात झालेल्या कामांची माहिती घेतली। गावातील विकास कामं केवळ कागदावर पूर्ण झाली होती, गावकरी तक्रारी करत होते पण त्यांची कोणी दखल घेत नव्हतं। आमच्या गावामध्ये ना विकास कामच झालेली नाही, जे झाले ना त्याच्यात इतका भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे का, कुठंच नाही। कोणतंही काम पहा तुम्ही, साधं म्हणजे शाळा बघा, शाळेची दुरावस्था, आपला रस्ता घ्या, रस्त्याची दुरावस्था पहा, मुलांना शिकण्यासाठी काही नाही। अजून जे घरकुल आले होते लोकांना, 40-45 घरकुल आले होते, तर त्यांनी जे म्हणजे सरपंच वगैरे ग्रामसेवक यांनी स्वतःचा ठराव करून ते त्यांच्या जे जवळचे त्यांनाच देऊन टाकले। गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर झी हेल्पलाइनच्या टीमनं नांदगाव पंचायत समितीचं कार्यालय गाठलं, गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली, बेजगावात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्याकडे विचारणा केली, माहितीच्या अधिकारात माहिती का दिली जात नाही याचा जाबही विचारला। त्यांनी तात्काळ दखल घेत ग्रामसेवकाला माहिती देण्याचे आदेश दिले। इतकंच नाही तर झालेल्या कामांची चौकशी करू आणि स्वतः पाहणी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासनही दिलं। त्या ग्रामसेवकांना आम्ही इथं बोलावून का याच्यात अडचण काय, माहिती का दिली जात नाही याच्यात, आणि पहिले तर तात्काळ माहिती देण्याचा आम्ही आदेश करू। त्यांनी विहित मुदतीत माहिती दिली नाही म्हणून आम्ही मोफत माहिती त्यांना देण्याचा आदेश करू। दुसरा मुद्दा जे अपूर्ण बांधकाम असतील ते सविस्तर माझ्याकडे आल्यानंतर मला कळेल की कोणत्या बांधकामांवर कोणत्या कामांवर त्यांनी तक्रार केलेली आहे। आणि यापूर्वी जर त्यांनी तशी तक्रार ग्रामपंचायतीकडे केली असेल तर त्याची दखल काय घेतली नाही याची आम्ही चौकशी करू। झी हेल्पलाइनच्या दणक्यानं आता लवकरच बेजगावातील विकास कामांचा गैरव्यवहार करणारे महाभाग ग्रामस्थांपुढे येतील, शिवाय अपूर्ण विकास कामंही पूर्ण होतील, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड।